ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर देखते हैं तो हमारे पेज को लाइक करें। मैं हूं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे महानगर पालिका की मेयर मीनाक्षी शिंदे ने महाराष्ट्र के CM देवेंद्र फडणवीस को एक पत्र लिखा है, जिसमें ठाणे महानगर पालिका के कमिश्नर संजीव जायसवाल सभा की बैठकों को महत्व नहीं देते हैं और अपने अधिकारियों को भी सभा में उपस्थित रहने के लिए मना करते हैं। ऐसे में मीनाक्षी शिंदे ने CM को पत्र लिखकर सभा की बैठकों में उपस्थित रहने के लिए मांग की है। आपको बता दें कि पिछले हफ्ते TMC के महागठबंधन के कुछ सदस्यों ने मनपा कमिश्नर संजीव जायसवाल के खिलाफ अविश्वास प्रस्ताव रखा था और महापौर मीनाक्षी शिंदे ने इसके लिए एक विशेष बैठक भी बुलाने की अनुरोध की थी। इस पूरे मामले में मीनाक्षी शिंदे ने कलवा मुमरा के आमदार जितेंद्र आव्हाड को आड़े हाथों लिया, तो वहीं आव्हाड ने भी प्रेस कॉन्फ्रेंस कर शिवसेना पर निशाना साधा। कहा, शिवसेना संजीव जायसवाल को अपनी जरूरत के हिसाब से इस्तेमाल करती है और मेरा इस अविश्वास प्रस्ताव से कुछ लेना देना नहीं है। मगर वहीं संजीव जायसवाल को जब इस अविश्वास प्रस्ताव के बारे में जानकारी मिली तो संजीव जायसवाल ने खुद मीनाक्षी शिंदे को पत्र लिखकर कहा कि मेरे खिलाफ अविश्वास प्रस्ताव जल्द लाया जाए। मगर इस पूरे मामले पर मीडिया से बातचीत करते हुए महापौर मीनाक्षी शिंदे ने किसे चूड़ियां पहनने को कहा और कौन PA बनकर काम कर रहा है, सुनिए और खुद समझिए। जे संस्था आहेत त्या संस्थांना मोफत भूखंड देण्याचा त्यांचा प्रस्ताव होता आणि तो नगरसेवकांनी चर्चा करून अमान्य केला। त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की स्थानिक मुलांना ह्याचा काय फायदा होणार आहे। एकीकडे ज्युपिटर सारखं हॉस्पिटल आहे की जिथे 2 दिवसाचं बिल 10 लाखाच्या वर जात आहे आणि सामान्यांना परवडणारं नाही आहे। रचना संसद सारखे जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं 50 ते 1 करोडची डोनेशन फी घेतली जाते। ते ठाणेकरांसाठी काय बेनिफिट असेल असा सवाल नगरसेवकांनी विचारला आणि त्याच्यामुळे तो विषय तहकूब केला। ह्याचा राग मनात ठेवून आयुक्तांनी त्या सभेला कोणी जाऊ नये असं हे केलं आणि त्याच्याच संदर्भात मला असं वाटतं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी त्यांच्या निषेधात अविश्वासाचा ठराव आणा म्हणून त्यांनी त्यावेळी सांगितलं। तर त्यावेळी मी त्यांना असंच म्हटलं की 2 वर्षापूर्वी ज्यावेळी ही घटना घडली होती त्याचवेळी करायचं होतं, कारण आता आयुक्ताला 1 महिना शिल्लक आहे आणि त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचा ठराव आणताय तर हे कितपत योग्य असेल। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण गटनेते आपण सगळे बसूया आणि 2-3 दिवसानंतर विशेष सभा लावण्याचं प्रयोजन करूया असं माझं मत होतं। पण आयुक्तांनी मला असं वाटतं की आमदार आलेले त्यांना भेटायला जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी ते लेटर ड्राफ्ट करून दिलं। मला त्यांच्याच अधिकाऱ्यांनी सांगितले की जितेंद्र आव्हाडांनी त्यांना लेटर ड्राफ्ट करून दिलं। मला असं वाटतं ही नामुष्की आयुक्तावर येते की एखाद्याला आमदाराला बोलवून जे आमदार आजपर्यंत लोकांच्या सेवेसाठी पाहिजे होते ते आयुक्ताचं आज ड्राफ्टिंग करतायत, PA म्हणून त्यांचं काम करतायत, तर ही कुठेतरी चुकीची प्रथा बघायला मिळते। तर मला असं वाटतं की ज्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसनी ह्या अविश्वास ठरावाचा ठराव मागणी केलेली आणि ते दुसऱ्या दिवशी जाऊन सांगतायत की आयुक्तांना आमचा पाठिंबा असेल, खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महिला म्हणून मी महापौर तिथे बसलेली आहे पण ज्यांनी तिथे पुरुषार्थ दाखवायचा होता त्यांनी दाखवलेलं नाही, तर ह्या बांगड्या माझ्या हातात नसून त्यांच्या हातात असायला पाहिजे होतं असं मला वाटतं। वही मीनाक्षी शिंदे ने पत्र लिखकर इस पूरे मामले की जानकारी CM देवेंद्र फडणवीस को दी है और आग्रह किया है कि मनपा कमिश्नर संजीव जायसवाल को सभा में बैठक में मौजूद रहने को कहें। तो तमाम खबरों को जानने के लिए देखते रहिए प्रहार टाइम्स।